विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्या चहापान आणि चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून सर्व पक्षीय सदस्यांना चहापान आणि चर्चेसाठी निमंत्रण पाठवण्यात आलंय. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. आणि याविषयी बोलत पंकज दळवी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पंकज, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम उद्या होतोय. यावेळी प्रथा असते विधिमंडळाची की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी पक्षाकडून म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून सर्वपक्षीय नेत्यांना चहापानासाठी बोलवलं जातं. याच्यामध्ये विरोधी पक्ष ते गटनेते सगळे असतात. उद्या संध्याकाळी या चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलाय. त्याच्या आधी मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वास्तविक सर्वपक्षीयांना बोलवून चर्चा केली जाते. विधिमंडळाचे मुद्दे ठरवले जातात. एक खेळीमेळीचं वातावरण अधिवेशनात राहावं म्हणून हा कार्यक्रम ठेवला असतो. मात्र गेले काही वर्ष विरोधी पक्षांना या कार्यक्रमावरती बहिष्कार घालण्याची परंपरा जी आहे ती कायम ठेवलेली आहे. सरकार निष्क्रिय असल्याचा दावा करत विरोधी पक्ष जे आहेत ते चहापानावरती बहिष्कार घालतात. उद्याही हीच भूमिका विरोधकांकडनं घेतली जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची भूमिका, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, राज्यातल्या शेतकऱ्यांना देणाऱ्या मदतीचा प्रश्न असो, कांद्याचा भाव असो किंवा राज्यातला इतर गंभीर विषय असो, यावरनं विरोधी पक्ष जे आहेत ते उद्याच्या चहापानावरती बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. त्यानंतर एक पत्रकार परिषद होईल. त्याच्यामध्ये कुठली विधेयकं जी आहेत ती विधानसभेच्या अधिवेशनात चर्चेत येतील, कुठल्या विधेयकांमध्ये चर्चा होईल, काय काय मुद्दे असतील, सरकारची नक्की विधेयक भूमिका काय असेल, कशा पद्धतीने अधिवेशन चालवलं जाईल, या बाबतीतली सगळी माहिती या पत्रकार परिषदेत दिली जाईल. अगदी धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.